पनवेलमध्ये पाणी प्रश्नाने उग्र स्वरूप धारण केले आहे. पनवेल महापालिका हद्दीत निर्माण झालेल्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहरातील रोहिदासवाड्यात 4 दिवसापासून पाणी पुरवठा करण्यात आलेला नाही. त्यामुळे संतप्त महिलांनी रिकामे हंडे घेऊन महापालिका कार्यालयावर धडक दिली. गेले काही दिवस पनवेलमध्ये लोकप्रतिनिधी विरुद्ध प्रशासन असा संघर्ष सुरू असून याचा परिणाम पनवेलच्या नागरी सुविधांवर होत आहे. पनवेल शहराला गाडेश्वर धरणातून पाणी पुरवठा होतो, मात्र वाढती लोकसंख्या लक्षात घेता हे धरण अपुरे पडू लागल्याने पनवेलमध्ये पाणी प्रश्नाने उग्र स्वरूप धारण केले आहे. आगामी काळात पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन न झाल्यास पनवेलमध्ये पाण्यावरून संघर्ष अधिक तीव्र होऊ शकतो. बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका.